विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णसेवेवरती सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आमच्याशी फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. टोपेजी, आता विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील रुग्णसेवेवरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय, काय यासाठी नियोजन करण्यात आलंय? सर्वात महत्त्वाचं हे आहे की एकतर प्रत्येक हॉस्पिटलला एक म्हणजे विद्युत पुरवठा जर खंडित झाला तरी पर्यायी व्यवस्था असायलाच हवी. परवानगी देतानाच हा विषय फार कटाक्षाने बघितला जातो आणि दिलं त्यानंतरच परवानगी दिली जाते. त्यामुळे अल्टरनेट व्यवस्था, जेवढा कनेक्टिंग लोड महत्वाचा असतो, समजा रुटीन जरी नसेल तरी कनेक्टिंग लोड जो असतो जिथे क्रुशियल आहे, पेशंटला समजा कुठे ऑक्सिजनचा विषय असेल, ऑपरेशन थिएटर असेल, ह्या ज्या काही गोष्टी असतात की ज्या अत्यंत क्रुशियल आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्याही कारणाने विद्युत पुरवठा खंडित झाला तर लगेचच आपल्याला पर्यायी व्यवस्थेवर जावं लागतं. मग ते जनरेटर असो, USB असो किंवा कुठलाही व्यवस्था असो अन्य पर्यायी, तर हे असायलाच हवं तरच परवानगी दिली जाते. नंबर वन, तर ती 99.99% मी तर म्हणजे 100% असायलाच हवी. जर एखाद दोन लोकांनी विना परवानगी तसं काही केला असेल आणि तसं काही अडचण निर्माण झाली असेल तर मी आमच्या आता हेल्थ कमिशनर, प्रधान सचिव, आमचे व्यास या सर्वांनाच कळवतोय की या परिसरामधल्या जे हॉस्पिटल आहेत, कोविड असेल नॉन कोविड असतील, सगळीकडेच आपण माहिती घेऊन त्वरेने माहिती घ्या. जिथे असं नसेल तिथे ताबडतोबीनं माहिती घेऊन चौकशी करून कारवाई पण करायची, पण आता सध्या इमिजिएटली काय उपाय करता येईल ते पण उपाय करायचा, हा जरा एक भाग. दुसरं, मी स्वतः माननीय नितीन राऊत साहेबांना पर्सनली बोललो, अर्धा तास त्यांना व्यवस्थित समजवून पण घेतला विषय की काय झालंय. तर कळव्या ते जो लाईन होती कळव्याला येणारी, तर त्या लाईन मध्ये दोन लाईन असतात, त्यातली एक लाईनचं काम चालू होतं म्हणून दुसऱ्या लाईनवर सगळं घेतलं असताना ओव्हरलोडिंग इतकी झाली की तिथेही प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे आता परत रिस्टोरेशन चालू आहे. जास्तीत जास्त अर्ध्या पाऊण तासात होईल असं मला त्यांनी खात्री दिलेली आहे. त्यामुळे तो पण एक महत्वाचा भाग आहे की फार जास्त काळ तो राहणार नाही. आपण अर्ध्या पाऊण तासाच्या आतमध्ये ते आपण निश्चित प्रकारे सुस्थितीत किंवा पुन्हा जैसे थे स्थितीमध्ये आपण आणू शकूया. परंतु या पार्श्वभूमीवर नक्कीच असा एकदम घाबरून जाण्याचा काही विषय नाही, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत. टोपीजी, कोविड रुग्णालयांसाठी जो ऑक्सिजन पुरवठा होतो त्या संदर्भात काय नियोजन करण्यात आलंय? नाही, ऑक्सिजन मला मी सांगायचं काय की विजेच्या संदर्भाने एक पर्यायी व्यवस्था असायलाच हवी हॉस्पिटलला, तरच हॉस्पिटलची परवानगी दिली जात असते. त्यामुळे मला असं वाटतं की तशी पर्यायी व्यवस्था इमिजिएटली चालू झालेलीच असावी आहेत असं माझी 100% खात्री आहे. मी त्याच्यात लक्ष ठेवून आहे. आज नेमकंच मी जालन्याला आहे, संध्याकाळच्या नंतर मी मुंबईला येणार आहे, पण प्रश्न आहे की मी माझ्या विभागावर लक्ष ठेवून आहे की कुठेही काही अडचण असेल तर ताबडतोबीनं लक्ष त्या बाबतीतले उपाय करावी आणि कारवाई करावी जर का चुकीचं झालेलं असेल. नक्कीच, धन्यवाद टोपेजी, तुम्ही जी 24 तास सोबत बातचीत केली यासाठी.